बीजेपी नेता चित्रा वाघ गुरुवार को पूजा चव्हाण मामले की जांच की प्रगति देखने के लिए पुणे के वानवाड़ी पुलिस स्टेशन में गए थे। उस समय वरिष्ठ पीआई दीपक लाकर ने चित्रा वाघ से गैर व्यवहार किया है, जो काफी निंदनीय है। साथ ही बावन कोड़े बोले, कोरोना काल में दिए गए नियमों को ताक पे रखते हुए संजय राठौर द्वारा पोरा देवी परिसर में भीड़ जुटाई थी। इस पूरे मामले में जाँच होनी चाहिए। साथ ही दोषियों पर कार्यवाही की मांग भी राज्य के पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावन कोड़े द्वारा की गयी है। चित्राताई वाघ आज संजय राठोड यांच्या प्रकरणामध्ये पूजा चव्हाणच्या ज्या पद्धतीनं मृत्यूचा तपास होत नाही आहे याकरता पोलीस स्टेशनला गेल्यावर लगड नावाच्या इन्स्पेक्टरनी त्यांच्यासोबत जो गैरव्यवहार केला, बोलायचंच नाही, हुकुमशाहीसारखं वागायचं, तपासाबद्दल काहीच सांगायचं नाही, या विरुद्ध मी पोलीस महासंचालकाला भेटलो आहे। पोलीस महासंचालकांनी आश्वासन दिलं की या प्रकरणाची ते तपासणी करणार आणि जर पोलिसांचं चूक असेल तर योग्य कारवाई करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहतो आहे, एकीकडे राज्यातला एक मंत्री कायदा व्यवस्था मोडतो, पोरा देवीमध्ये 10,000 लोक जमा करतो, अजूनपर्यंत संजय राठोडवर कालच्या पोरा देवीचा जमवल्या प्रकरणी त्या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही। 17 दिवस झाले, अनेक प्रश्न अनुत्तरी आहे। मागच्या 3 वर्षाचे लोकेशन तुम्ही बघितले पूजा चव्हाण आणि संजय राठोडचे, तर लोकेशन प्रकरणातही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळेल। लॅपटॉप आणि मोबाईलमधनं माहिती मिळत आहे, क्लिप व्हायरल होत आहे, अनेक प्रश्न अनुत्तरी आहे। आणि असं असूनही 17 दिवसात गुन्हा दाखल न होणे, यवतमाळमध्ये रात्री 2 वाजता त्या ठिकाणी गर्भपात होणे, ह्या अनेक गोष्टी आहेत आणि तो गुन्हा आहेत आणि हा गुन्हा पुन्हा, आणि त्यामध्ये छोट्याशा एखाद्या कार्यकर्त्याने चूक केली तर कोरोनाचं संक्रमण वाढवलं म्हणून गुन्हे दाखल होतात। आपण महाराष्ट्रात कालपासून किती गुन्हे दाखल झाले असतील, पण आत्ता एकही गुन्हा दाखल झाला नाही संजय राठोडवर। पोहरादेवीमध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन झालं, तर मला वाटतं कुठतरी सरकार त्याच्या पाठी हे आहे, सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त तपासाच्या नावाखाली 17 दिवस त्या ठिकाणी घालवत आहेत, आणि त्यामुळं असा तपास आता हे पोलीस करू शकत नाही असं आमचं मत आहे। त्यामुळं हा तपास सीबीआयकडे दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे। आणि ज्या पद्धतीनं चित्रा वाघ यांच्यासोबत पोलिसांनी त्या ठिकाणी दुर्व्यवहार केला, गैरवर्तणूक केली, त्यांना त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं उद्धटपणे हे प्रकरण झालं आहे, पोलीस महासंचालकांकडून आम्हाला आशा आहे की ते या प्रकरणाचा तपास करतील आणि संबंधित पोलीस इन्स्पेक्टरवर कारवाई करतील।